मित्रांनो, वेंगुर्ला हा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आहे. वेंगुर्ल्यात सागरेश्वर असो किंवा वेंगुर्ला बीच, फक्त समुद्रकिनाराच नाही तर अन्य पर्यटन तुम्हाला आकर्षित करणारी आहे. तर वेंगुर्ल्यातील 13 प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणती आहेत जेथे जाणे आपल्याला नक्कीच आवडेल? वेंगुर्ल्याला तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आपण मुंबई, पुणे, गोवा आणि कोल्हापूर येथून अनेक मार्ग जोडलेले आहे. रस्त्याने मुंबई वेंगुर्ल्यापासून 535 किलोमीटर अंतरावर तर पुणे अंदाजे 400 किलोमीटर अंतरावर आहे आणि सर्वात चांगला मार्ग कोल्हापूर मार्गे आहे. कोल्हापूर समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 170 किलोमीटर अंतरावर आहे आणि बस आणि टॅक्सी सेवेद्वारे सहज पोहोचता येते. गोव्यापासून वेंगुर्ला बीचवर देखील पोहोचता येते, जे अंदाजे 110 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाहूयात ती कोणती पर्यटन स्थळ आहे. वेंगुर्ला बीच. वेंगुर्ला बीचकिनारी अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि होमस्टे आहे. महत्त्वाचे म्हणजे वेंगुर्ला बीच स्वच्छ आहे. वेंगुर्ला बीचवर बरेच वॉटर स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटीज आहेत. आपण आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत मौज मजा करू शकता. तुम्ही पोहण्याचा आनंदही येथे घेऊ शकता. वेंगुर्ला बीचवर रात्री वाळूमध्ये कॅम्प फायर, टेंट कॅम्पमध्ये राहून देखील तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. वेंगुर्ला लाईट हाऊस. वेंगुर्ला लाईट या ठिकाणी रात्री जाणे म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे. वेंगुर्ल्याची लाईट हाऊसची व्यवस्था अप्रतिम आहे. येथे चढून जाण्यासाठी लाल रंगाच्या पायऱ्या आणि सभोवतालची लाईटिंग सुख आनंद देऊन जातो. वेंगुर्ला म्युझियम. वेंगुर्ला म्युझियम मुख्य बाजारपेठेत हे म्युझियम असून त्यास श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असे नाव आहे. या म्युझियममध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन, वेंगुर्ला बंदर, वेंगुर्ला लाईटहाऊन आणि अन्य ठिकाणांची प्रतिकृती आणि माहिती देण्यात आली आहे. वेंगुर्ला बंदर. लाईटहाऊसच्या जवळच वेंगुर्ल्याचे बंदर आहे. पूर्वी या बंदराजवळ येऊन मोठ्या होड्या थांबत असत आणि येथून संध्याकाळचा दृश्य अप्रतिम आहे. वेंगुर्ला टेबल पॉइंट. येथे पांढरी वाळू निदर्शनास पडते. वेंगुर्ला दर्शन करताना तुमचा उत्साह आणखी वाढवणारा आहे. तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही. येथे पर्यटकांसाठी ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंतचा सीझन चांगला समजला जातो. वेंगुर्ला बाजारपेठ. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी, मासळी बाजारात दिसतात. येथे माशांचा लिलाव तुम्हाला पाहता येईल आणि खरेदीही करता येईल. वेंगुर्ला मध्ये प्रसिद्ध गावरान भाजी मार्केट आहे. भारंगीची भाजी, फणस, काटवल, वाघोटी, धानभाजी, फुले, नारळ, शहाळे अशा वस्तू मिळतील. मानसेश्वर मंदिर. वेंगुर्ला बसस्थानकापासून हे मंदिर जवळ आहे. येथून जवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावर सागरेश्वर बीच आहे. मानसेश्वराचे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे भाविकांची गर्दीही अधिक असते. मंदिराचा परिसर शांत आणि रमणीय आहे. सातेरी मंदिर. वेंगुर्ला बाजारपेठेतून तुळस रोडकडे जाताना 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर सातेरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर मोठे असून पाहण्यासारखे आहे. मंदिरात छान सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिरात देवीची मोठी पाषाणातील मूर्ती असून गाभाऱ्याभोवती विविध पाषाणातील मूर्ती आहेत. वेतोबा मंदिर. वेंगुर्ल्यातील आरवली गावात वेतोबा मंदिर आहे. वेंगुर्लापासून 12 किलोमीटर अंतरावर हे ग्रामदैवत आहे. यास आरवलीचा वेतोबा असेही म्हटले जाते. वेंगुर्ला आणि रेडीच्या मध्ये हे गाव आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. येथे फणसाच्या झाडाला खूप महत्व आहे कारण वेतोबाची मूर्ती ही फणसाच्या लाकडापासून बनवली जाते म्हणून फणसाला येथे पवित्र मानलं जात. मोचेमाड बीच. वेंगुर्ल्यातील मोचेमाड समुद्र किनारा डोळ्याचे पारणे फेडणारा असून 2 किलोमीटर किनाऱ्याची लांबी आहे. अत्यंत शांत आणि स्वच्छ किनारा या मोचेमाडला लाभला आहे. मोचेमाड वेंगुर्लापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे तर सिंधुदुर्गपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि अरबी समुद्राच्या किनारी वसलेले मोचेमाड हिरवळीने नटलेले आहे. लिंग गिरोबा देवस्थान येथील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. श्रीदेवी नवलादेवी मंदिर अशी अनेक ठिकाणे येथे पाहायला मिळतात. श्रीदेव घोडेमुख मंदिर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला गावात मातोंड हे गाव आहे. वेंगुर्लापासून मातोंड 24 किलोमीटर अंतरावर आहे. मातोंड पेंडूर येथील या देवाची मोठी जत्रा भरते. ती कोंबड्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते. 360 देवनाचा अधिपती श्री घोडे देवाला चाळ्यांचा प्रसाद म्हणून कोंबडा आणि नारळ म्हणून प्रसाद दिला जातो. या जत्रेला मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर अशा अनेक भागातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात. सागरेश्वर बीच. वेंगुर्लातील सागरेश्वर बीच हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
जेवढी गर्दी वेंगुर्ला बीचवर असते तितकी गर्दी सागरेश्वर बीचवर पाहायला मिळत नाही. त्यामुळेच येथे नीरव शांतता, नितळ पाणी, स्वच्छता, सोनेरी वाळू आणि छोट्या छोट्या खेकड्यांचे दर्शनही घडते. येथे लांब लांब पर्यंत विहार करणाऱ्या नौकांवर आपसुक नजर पडते. कधी कधी डॉल्फिनचे दर्शनही क्षणात होते. सागरेश्वर मंदिर बीचवरून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्यांवरून काही अंतरावर उभादांडा येथे सागरेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. मोठी तुळस दीपमाळांनी हे मंदिर सजलेले आहे. सागरेश्वर मंदिर पाहण्यासारखे असून कोकणी पद्धतीचे मंदिर सर्वांनाच भुरळ पाडणारे आहे. आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील आपलं प्रसिद्ध स्थळ कोणतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पर्यटन स्थळ संदर्भातील माहिती आपण आपल्या मित्रमंडळी सोबत शेअर करा. पर्यंत भेटू एका नवीन एपिसोडमध्ये. आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.